राज्यातील ओबीसी आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या आरक्षणाबाबत महत्त्वाचे निर्देश सुप्रीम कोर्ट देण्याची शक्यता आहे। राज्यात ओबीसी आरक्षण कायम राहावं यासाठी ठाकरे सरकारने आपले प्रयत्न सुरू ठेवलेत। मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम रिपोर्टनुसार आरक्षण लागू करण्याची परवानगी राज्य सरकारने मागितली आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार की नाही याचं उत्तर हे या सुनावणीमधून मिळणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाचं भवितव्य ठरणार असल्यानं सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय।